भारताची संस्कृती आपली ही त्यागी संस्कृती आहे आणि परदेश संस्कृती ही भोगी संस्कृती आहे. परदेश लोकांकरता पैसा सर्वस्व आहे, पण आज त्यांनाही कळलं पैसा सर्वस्व नाही आहे, त्याबद्दल संस्कार महत्त्वाचे आहेत. आणि एकमेव संस्कार देणारं जगाच्या पाठी एकच व्यासपीठ आहे, ते म्हणजे वारकरी संप्रदायाचं ही व्यासपीठ आहे. महाराज सांगतात, दुर्लभो मानुष्य देहो देहिनाम क्षण भंगुराहा तत्रापि दुर्लमन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. पुन्हा नरदेह मिळणार नाही. ज्याला कळलं ते वारीच्या वै निमित्तानं या ठिकाणी आपलं जीवन आनंदानं सुखाने जगतोय. आज आपल्याकडे परदेशातील लोक आहेत, काही मला वाटतं न्यूयॉर्कचे एक वारकरी आहे, ती ज्या प्रथम दिंडीमध्ये आला त्याला सोहळा माहिती नव्हता, तो मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी सोहळा तो पहिल्यांदा लोकांना नावं ठेवायचा. यात्रा एवढे एक महिना दिंडीत चालतात, पण आपण प्रत्यक्ष सोहळा पाहिला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तो आंदीला आला, इंद्रायचं स्नान केलं, त्याला वेगळी अनुभूती आली त्या जागेत होणं. दिंडीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी त्याला अजून वेगळी ऊर्जा मिळाली आणि तो आता या ठिकाणी पूर्ण शाकाहारी आहे. ते दरवर्षी या ठिकाणी संकल्प केला आहे की मी माझ्या जीवनामध्ये रोज सुख भोगतो आहे, लाखो रुपये मी रोज कमवतो आहे, वर्षाला करोड रुपये कमवतो आहे, पण त्याच्यामध्ये सुख नाही. तिकडे व्यवस्थेमध्ये सुख नाही, पण वारीमध्ये व्यवस्था नाही. पण वारीमध्ये माऊलीच्या गजरामुळं तीन प्रकारचं तप घडतं आहे. या नामसाधनाच्या जोरावर आपल्या वैशिष्ट्य पूर्ण वारीचा पालखी सोहळा आहे. त्याच्यामुळे तो म्हणतो की माझ्या जीवनात आता जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत पांडुरंगानं माऊलींची वारी करून घ्यावी, असे अनेक अनेक अनुभव त्याच्या जीवनात ते या ठिकाणी आम्हाला व्यक्त करतायत. कोणत्याही ग्रस्त असेल त्यांच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आहेत. पण पहिलं या ठिकाणी आपल्या दिंडीमध्ये निवारा व्यवस्था, आपल्या दिंडीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण 175 ते 200 टेंटची व्यवस्था आहे. टेंटचं एकच वैशिष्ट्य आहे की एकच टेंटाची सर्वांची या ठिकाणी माप आहे. आणि परत या ठिकाणी ज्याला ज्या पद्धतीने व्यवस्था पाहिजे या ठिकाणी टेंटमध्ये आम्ही त्याला दिली जाते. काहींना 6 लोकांची व्यवस्था आहे, काहींना 20 लोक राहतात, कोणी 15 लोक राहतात, ही व्यवस्था झाली. म्हणजे प्रत्येक वारकऱ्याला त्याच्या ग्रुप पद्धतीने स्वतंत्र पद्धतीने त्याला तंबूची व्यवस्था केली जाते. तथानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे भोजन पाहिजे, कारण भोजन सर्वात महत्त्वाचं आहे. आणि या दिंडीमध्ये गुरुवारे महाराजाने स्वतःच्या देहाकरता कधी खाल्लं नाही, पण इतर समाजाला कधी उपाशी राहू दिलं नाही. भोजन व्यवस्था करत असताना महाराज सांगायचे की या ठिकाणी अन्नदान साधं करायचं नाही, द्यायचं तर चांगलं देण्यात देऊ नका. सकाळचा संध्याकाळी कधी पदार्थ केला जात नाही शिळा, जो सकाळी असतो तोच संध्याकाळी नाही, सकाळचा वेगळा संध्याकाळचा वेगळा. तथा या दिंडीमध्ये आज आपले कामगार जर पाहिजे तर या ठिकाणी 40 ते 42 महिला स्वयंपाक करण्याकरता आहेत, 30 ते 35 या ठिकाणी आचारीचा स्टाफ आहे, असे अनेक या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण जेवण. आणि माणसंसुद्धा या ठिकाणी सांगतात की आम्हाला रोज वेगळे अनुभव सांगतात की दिंडीमध्ये आल्यानंतर लोक वजन कमी करण्याकरता येतात, पण आपल्या दिंडीमध्ये लोक सांगतात की माझं 3 किलो वजन वाढलं, 1 किलो वाढलं, असं या ठिकाणी ते जेवणाचा अनुभव. कारण भोजनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, सर्वच भजनं करणारे नाही आहेत, कारण काही लोक भोजन खाऊशी आहेत, नवशी आहेत, गवशी आहेत, त्यापैकी भोजन ही व्यवस्था सर्वात महत्त्वाची असणं गरजेचं आहे. आणि आरोग्याकरता आम्ही काळजी घेतो. कोणती काळजी घेतो? आपल्या दिंडीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी 6 ते 7 पाण्याचे टँकर आहेत. नंतर आज टँकरचं पाणी प्यायला थोडंसं लोक आज या ठिकाणी सहमत होत नाहीत, म्हणून आम्ही आमच्या संस्थांच्या माध्यमातून आंदी ते पंढरपूर पूर्ण लोकांना बिस्लेरी व्यवस्था आम्ही दिलेली आहे. या ठिकाणी प्रत्येकाला आरोग्य चांगलं राहावं म्हणून बिस्लेरी व्यवस्था दिली, त्याचबरोबर प्रत्येकाची आरोग्याची व्यवस्था संस्थांमार्फत केली जाते. आमच्याकडे या ठिकाणी रोज अनेक अनेक जिल्ह्यातील कॅम्प येतात, परंतु आमचा कायमस्वरूपी आंदी ते पंढरपूर अंबुलस आणि एक आमचे वारकरे दिंडी वारकर सेवा करण्याकरता बुलढाण्याहून 2 डॉक्टर या ठिकाणी तेही त्या पद्धतीने आरोग्य सेवा देत आहेत. भारताची संस्कृती आपली ही त्यागी संस्कृती आहे आणि परदेश संस्कृती ही भोगी संस्कृती आहे. परदेश लोकांकरता पैसा सर्वस्व आहे, पण आज त्यांनाही कळलं पैसा सर्वस्व नाही आहे, त्याबद्दल संस्कार महत्त्वाचे आहेत. आणि एकमेव संस्कार देणारं जगाच्या पाठी एकच व्यासपीठ आहे, ते म्हणजे वारकरी संप्रदायाचं ही व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आज आमच्यासारखी नवीन पिढी, तरुण पिढी, तुम्ही म्हणता की या ठिकाणी आज पहिल्यापेक्षा नवीन पिढी या ठिकाणी येते, पण ते टिकून राहत नाही, त्याला कारण आहे. कारण या ठिकाणी प्रत्येकाला लवकर श्रीमंत व्हायचं आहे, हा एक सर्वांचा ध्यास आहे. त्याचबरोबर आज परदेशातील पिढी आहे, आज बघतो आहे आपण, आज ते सुद्धा माळखरी आहेत. कारण हे करत असताना आज बऱ्यापैकी त्यांचा अनुभव आहे, जीवन हे भोग भोगण्याकरता नाही आहे. तर महाराज सांगतात, दुर्लभो मानुष्य देहो देहिनाम क्षण भंगुराहा तत्रापि दुर्लमन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. पुन्हा नरदेह मिळणार नाही. ज्याला कळलं ते वारीच्या वै निमित्तानं या ठिकाणी आपलं जीवन आनंदानं सुखाने जगतोय. हा तुमचा अनुभव आहे, माझाही अनुभव आहे. वारीचं वैशिष्ट्य मी पुन्हा सांगेल की वारीचं निमंत्रण वैयक्तिक तुम्हाला ज्ञानोबरांनी कधी पत्र पाठवून नाही, मला कधी पत्र पाठवून नाही, की वारीचं महत्त्व आहे. संतांची कीर्ती वाऱ्याहीपेक्षा होत असते. पुन्हा मित्र परंपरांना सांगते, वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तीमुख त्यांचे नारायण.
जीवाला कीर्ती करावी लागते आणि संतांची आणि देवाची कीर्ती वाऱ्यापेक्षा त्यांची होत असते ती अजरामर कीर्ती आहे. तुम्ही आता डोळ्यापुढे एक थोडीशी कल्पना करा, 725 वर्ष ज्ञानोबाच्या समाधी सोहळ्याला झाली तरी अजून त्याबद्दल काही परिणाम आहे? उलट दिवसेंदिवस तरुण पिढी आमची वाढत जाते. म्हणून येणाऱ्या भविष्याच्या पिढीकरता माझा हा संदेश असेल या मीडियाच्या माध्यमातून, कालाय तस्मे नमः. शास्त्र सांगतंय एखादा चंदन आहे, चंदनाला सुगंध जर यायचा असेल, दरवळायचा असेल, त्याला वारा आल्याशिवाय चंदनाचा सुगंध येणार नाही. तसं आज मीडियाही या ठिकाणी सर्वाकरता या ठिकाणी साधन आहे, एकमेका सहाय्य करू जे म्हटलं जातं या मीडियाच्या माध्यमातून. ज्याने ज्याने पाहिलं असेल, ज्याला वारीचं काही महत्त्व माहिती नाही, त्याने मीडियाच्या माध्यमातून बरेच आज परदेशी लोक इथे येत आहेत. आणि हाच माझा संदेश असेल की येणाऱ्या काळामध्ये आपणसुद्धा विज्ञान युगामध्ये वावरत असताना सर्व सुख बाजूला ठेवून एकदा वारी सुख बघितलं की मला वाटतं जीवनभर तो सुख नाकारणार नाही. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा एकदा या वारीचा अनुभव घ्या, कारण तुम्ही एकदा अनुभव घेतला तर तुमच्यासुद्धा जीवनामध्ये बदल होईल. धन्यवाद.